पवार कुटुंबातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. अक्षरशः अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना खडेबोल सुनावल्याचा प्रकार एका बैठकीमध्ये समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आणि एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये हा वाद बघून सर्वच अधिकारी थक्क राहिले. पुणे जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा प्रकार समोर आला. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी एक प्रश्न विचारला, त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना उत्तर देखील दिलं. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी काहीतरी प्रश्न विचारण्यासाठी माईकचा ताबा घेतल्यानंतर अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना देखील खडेबोल सुनावले. या मीटिंग मध्ये जो कोणी पालकमंत्री असतो तो प्रमुख असतो, जिल्हा परिषदेत आणि जे इतर मंत्री असतात ते सहपालकमंत्री असतात. याच्या आधीच्या काळामध्ये हा कधी मुद्दा आला नाही, कारण जिल्हा परिषद माझ्याच ताब्यामध्ये असायची आणि जिल्हा परिषदेला मी सांगायचो की बाबा आपण सगळ्या आमदारांना खासदारांना सगळ्यांना मिळून घेऊ, आम्ही ते करायचो म्हणून ते होतं. वास्तविक मला आश्चर्य वाटेल, परंतु जी समिती असते ती राज्य सरकारची नेते ती खरं निघून येते, परंतु गेले दोन वर्ष खासदाराला प्रश्न विचारायचा अधिकारच नसतो आणि तुम्हाला फक्त इथं सदस्य म्हणून मान सन्मान म्हणून बोलवलेलं आहे असं म्हणत अजित पवार यांनी एक GRच सगळ्यांना वाचून दाखवला. त्यानंतर या बैठकीमध्ये शरद पवारांनी एकही प्रश्न विचारला नाही, पूर्ण बैठकीत शरद पवार गप्पच होते. त्यानंतर निधी वाटपाबाबत सुप्रिया सुळे यांनी छोटासा आक्षेप घेतल्यानंतर त्यावर सुनीलला शेळके यांनी देखील आम्ही बारामतीला मिळालेल्या निधीचा हिशोब कधी मागितला आहे का असा प्रतिप्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळेंना खडेबोल सुनावले. त्यामुळे एकंदरीतच या बैठकीमध्ये पवार कुटुंबातील वाद आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सुनावलेले खडेबोल हा चर्चेचा विषय राहिला.